9 ऑगस्ट, ऑगस्ट क्रांति दिन, छोड़ो भारत आंदोलन। स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही कित्येक ऐतिहासिक घटनांची मालिका आहे। 1857 क्रांतीपासून 1947 पर्यंत हा प्रवास अनेक चित्तथरारक घटनांनी भरलेला आहे। अनेक क्रांतिकारींनी काहींनी अहिंसक मार्गाने तर काहींनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने यात सहभाग घेतला। ब्रिटिशांच्या वसाहतवाद धोरणामुळे व भारतीयांवर करण्यात येणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सत्ता मोडून काढण्यासाठी प्रथम 1857 साली भारतीयांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला। मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक क्रांतीवीरांनी प्रयत्न करूनही हा उठाव अयशस्वी ठरला। मात्र स्वतंत्र भारतासाठीच्या चळवळीची ठिणगी या उठावाद्वारे जरूर पडली। लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी, चाफेकर बंधू भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, अनंत कान्हेरे असे अनेक जण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील होते। लोकमान्यांनी दिलेला स्वदेशीचा नारा, भारतीयांनी परदेशी मालावर घातलेली बंदी व सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची केलेली होळी या घटना भारतीय मनांवर स्वातंत्र्याची बीजे रुतवत होत्या। पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाने जागतिक सत्तांमध्ये परिवर्तन दिसून येऊ लागले। महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांची साथ दिली असूनही ब्रिटिश भारताबद्दलचा व भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यास तयार नव्हते। दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह केल्यापासून गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 पासून सुरू केली होती। महिलांसहित करोडो भारतीयांनी या शांततामय चळवळीत भाग घेतला। तसेच विदेशी किंवा ब्रिटिश वस्तूंवरील बहिष्कारामुळे भारतीयांचा रोष ब्रिटिश सत्तेवर दिसून येऊ लागला। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गांधीजींनी भारत छोडोचा नारा देऊन संपूर्ण स्वराज्यासाठी नागरी असहकार आंदोलन सुरू केले। या ऐतिहासिक चले जाओ छोडो भारत आंदोलनावेळी मास्टर कृष्णराव यांनी वंदे मातरम हे देशप्रेमाचे प्रेरणादायी गीत सादर केले। इंग्रजांनी बंदी घातलेले गीत संपूर्ण कडव्यासहित जाहीर गायन करणे हे एक प्रचंड धाडस होते। तसेच अरुणा असफ अली यांनी मैदानात भारताचा तिरंगी झेंडाही फडकवण्याचे धाडस केले। देशभरात जवळपास 9 लाख लोकांनी या आंदोलना समर्थनार्थ स्वतःला अटक करवून घेतल्याची इतिहासात नोंद आहे। गांधीजींनी मुंबईतील गवालिया टँक मैदानातून, ज्याला आता ऑगस्ट क्रांती मैदान असे उचित नाव देण्यात आले आहे, संपूर्ण स्वातंत्र्य, भारत छोडो आणि करो या मरो असे त्यांच्या भाषणात मुद्दे मांडले। या छोडो भारत किंवा क्विट इंडिया आंदोलनाला ब्रिटिशांनी 1857 नंतरचा भारतीयांचा दुसरा महत्त्वपूर्ण आणि जोरकस उठाव असल्याचे म्हटले आहे।
नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, अरुणा असफ अली आणि कित्येक नेत्यांनी गांधीजींच्या भारत छोडो या नाऱ्याला साथ दिली. मात्र ब्रिटिशांची दडपशाही व संपूर्ण भारतभर क्रांती करण्यात नियोजनाचा अभाव या व अन्य काही कारणांमुळे भारताला छोडो भारतच्या 1942 आंदोलनाचे फलित पाहण्यासाठी 1947 सालापर्यंत वाट पाहावी लागली. मात्र ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याच्या निर्णयामागे चले जावची चळवळ नक्कीच महत्वपूर्ण ठरली. या आंदोलनातून गांधी, नेहरू, पटेलांबरोबरच स्वतंत्र भारताला मार्गदर्शन करू शकतील अशा काही नेत्यांची नावेही पुढे आली, जसे अरुणा असफ अली, राम मनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण. तर अशी होती भारत छोडो व करो या मरो नारा देणारी ऑगस्ट क्रांती, 9 ऑगस्टची ऑगस्ट क्रांती. 9 ऑगस्ट, ऑगस्ट क्रांती, भारत छोडो आंदोलन. लेखन मधुरा गोडबोले. निवेदन दीपक गोडबोले. 9 ऑगस्ट, ऑगस्ट क्रांती, छोडो भारत आंदोलन.